मऊ लुसलुशीत आणि जबरदस्त अशी बाजरीची इडली बनवून इथे तयार आहे तुम्ही बघू शकता की ती सॉफ्ट ही इडली बनवून तयार झालेली आहे रोजच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं हा देखील आपला एक नेहमीचाच प्रश्न आहे तर आज आपण तांदळाची रव्याची किंवा पोह्याची इडली न करता बाजरीची इडली करणार आहोत आणि ही इडली चवीला तितकीच चविष्ट लागते आणि थंडीच्या दिवसात तसेच इतर वेळी देखील खाण्यासाठी एक पौष्टिक नाश्ता आपला तयार होतो सुरुवातीला इथे मी एका बाऊलमध्ये एक कप बाजरी घेतलेली आहे आता इ बाजरी अपन ही बाजरी आपण बाजारातून आणल्यानंतर काही कचरा वगैरे असेल तर तो साफ करून घ्यायचा आहे आता यामध्येच अर्धा कप उडीद डाळ घालून घेणार आहे एक बाजरी कप बाजरीसाठी इथे मी अर्धा कप उडीद डाळ घेतलेली आहे बाजरीची इडली करण्यासाठी आपल्याला हेच प्रमाण वापरायचं आहे आता हे दोन्ही हाताने मिक्स करून झाल्यानंतर यामध्येच पाणी घालून आपण हे एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बाजरीची इडली करण्यासाठी इथे मेथीदाणे इनो किंवा सोडा आपण अजिबात वापरलेला नाही एक ते दोन पाण्यात इथे बाजरी आणि उडीद डाळ आता छान धुवून झालेली आहे यामधलं पाणी काढून टाकूया आणि यामध्ये बाजरी आणि उडीद डाळ भिजली जाईल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता हे आपल्याला कमीत कमी आठ तास तरी असंच झाकून ठेवायचं आहे आठ तासानंतर आपण बघूया इथे बाजरी आणि उडीद छान असे भिजले गेलेले आहेत बाजरी भिजायला थोडा वेळ लागतो थो। त्यामुळे कमीत कमी आठ तास तरी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशीसाठी जर इडली बनवायची असेल तर आज सकाळी आपण हे भिजत घालायचं आणि संध्याकाळी ते वाटून घ्यायचं आहे आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं घालून घेऊया आणि इडलीचं बॅटर बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून वाटून घेताना पहिल्यांदा यामध्ये पाणी घालू नये आणि नंतर गरज वाटल्यास यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आणि हे कितपत बारीक वाटलं गेलं आहे हे पण मी तुम्हाला इथे दाखवत आहे या पद्धतीने हे छान असं बारीक मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे अर्धा कपापेक्षा थोडं जास्त पाणी हे वाटून घेण्यासाठी लागलेलं ला आहे आता हे वाटलेलं मिश्रण आपण एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत शक्यतो इडलीचं पीठ बनवण्यासाठी एखाद्या खोलगट आणि स्टीलच्याच भांड्याचा वापर करावा जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पीठ हे व्यवस्थित बनवता येतं आणि ते फर्मंट झालं तरी ते बाहेर ओतू जात नाही इडलीचं पीठ हे फेटून घेताना एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मी एकाच साईडनी ते छान असं हाताने फेटून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही हे पीठ फेटून घ्यायचं आहे पाच एक मिनटं हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे आणि साईडनी आपण त्याच्या कडा क्लीन करत हे एकत्र करून आपल्याला रात्रभर किंवा आठ तास तरी झाकून ठेवायचं आहे आता हे झाकून ठेवताना एखाद्या गरम ठिकाणी ठेवावे किंवा त्याला कपडा बांधून देखील तुम्ही बाजूला ठेवून देऊ शकता इथे आता आठ तास झालेले आहेत आठ तासानंतर आपण बघूया आपलं पीठ हे छान फर्मंट झालेलं आहे तुम्हाला मी जवळूनही दाखवते की ते छान असं पीठ आपलं फर्मंट झालेलं आहे पातेलं हलवलं तरी हे पीठ हलत नाही आहे म्हणजेच ते छान फरमण होऊन वरती आलेलं आहे चमच्याने मी तुम्हाला काढून दाखवते किती मस्त अशी जाळी देखील या पिठाला आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता किती छान असं जाळीदार इडलीचं पीठ तयार झालेलं आहे आता या पिठाच्या इडली तयार करण्यापूर्वी आपण स्टीमर गरम करत ठेवावा आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे फार आपल्याला फास्ट फास्ट हे मिक्स करून घ्यायचं नाही त्यामुळे काय होईल यामधली जाळी आणि जी हवा भरलेली आहे ती सगळी निघून जाईल आणि आपल्या इडल्या ह्या स्पंजी होणार नाहीत आता या बॅटरमध्ये गरज वाटल्यास तुम्ही एक ते दोन चमचे पाणी घालून घेऊ शकता पण इथे मला काही गरज वाटत नाही त्यामुळे मी त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं नाही आता इथे इडलीच्या मोलला मी या पद्धतीने तेल लावून घेत आहे आणि ग्रीस करून घेत आहे सगळे इडलीचे मोल्ड आपण या पद्धतीने तयार करून घेऊया आणि त्यावर आता आपण तयार बॅटर घालून घ्यायचं आहे आता हे बॅटर घालून घेत असताना एक काळजी घ्यायची आहे की हे बॅटर घालून झाल्यानंतर साईडनी थोडीशी जागा सोडायची आहे ज्यामुळे ती इडली व्यवस्थित फुगून वर येते आणि हे बॅटर शिजत असताना बाहेर ओतू जात नाही त्यामुळे इडल्या ह्या दिसायला पण छान दिसतात आणि व्यवस्थित स्टीम देखील होतात याच पद्धतीने सगळ्या इडलीचे मोल्ड मी भरून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने एकावर एक ते ठेवून घेतलेले आहेत इथे आपला स्टीमर पण गरम झालेला आहे त्यामध्ये आता आपण हे इडलीचं स्टँड ठेवून घेऊया झाकण लावून इथे आपल्याला मीडियम फ्लेमवर हे दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाव वाटी ओलं खोबरं मी इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एक वाटी कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर साखर घालून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता इथे बघू शकता छान अशी चटणी आपली वाटून झालेली आहे आता ही चटणी आपण फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि थोडासा कडीपत्ता घालून घेतलेला आहे हे सगळं छान तडतडलं की ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालून घ्यायची आहे आता इथे आपली ही इडलीसाठी मस्त चमचमीत झणझणीत अशी चटणी तयार झालेली आहे तोपर्यंत आपली इडली पण झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ती एका चमच्याच्या सह्याने या पद्धतीने काढून घेऊया अगदीच अलगदपणे ही इडली निघत आहे तुम्ही बघू शकता परफेक्टली ही स्टीम झालेली आहे इथे मी तुम्हाला दाखवते इडलीला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि आपली मऊ लुसलुशीत अशी ही बाजरीची इडली बनवून देखील तयार झालेली आहे तरी इडली मी तुम्हाला तोडूनही दाखवते तुम्ही बघू शकता आतून छान मऊ तयार झालेली आहे आणि किती सुंदर जाळी देखील या इडलीला पडलेली आहे याच पद्धतीने आपण आता सगळ्या इडली काढून घेऊया किती अलगतपणे इडली ही निघत आहे तुम्ही बघू शकता आता सगळ्या तयार झालेल्या इडली ह्या आपण एका सर्विंग डिशमध्ये सर्व करून घेऊया या पद्धतीने आपण त्या सर्व करून घेणार आहोत खूप सुंदर आणि पौष्टिक मऊ लुसलुशीत अशी आपली इडली इथे बनून तयार झालेली आहे नेहमीचेच इडलीपेक्षा वेगळी आणि पौष्टिक इडली ही तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा तसेच अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा